या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। हिंदू मुस्लिम बांधवांनी मोहरमचा उत्सव शांततेत साजरा करावा असं आवाहन वळसंग पोलीस ठाण्याचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगले यांनी केलंय। मोहरम उत्सवानिमित्त शुक्रवारी इंगळगी येथे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगले यांनी गावकऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केलं। यावेळी पोलीस अधिकारी अशोक पाटील उपस्थित होते। यावेळी गावकऱ्यांकडून पोलीस अधिकाऱ्यांना मोहरम उत्सवानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली। याप्रसंगी सनगले यांनी आपलं मत व्यक्त केलं। ते म्हणाले की वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळपास प्रत्येक गावामध्ये मोहरम उत्सव साजरा केला जातो। यानिमित्त पंजाची स्थापना करून धार्मिक विधी केले जातात। अनेक ठिकाणी मोठ्या मिरवणुका निघतात। हिंदू मुस्लिम बांधवांकडून हा उत्सव साजरा केला जातो। उत्सव साजरा करत असताना पंच कमिटीकडून भाविकांसाठी योग्य त्या सोयी सुविधा पुरवणं महत्वाचं आहे। तसेच प्रत्येकाने आपल्याकडून इतरांच्या भावना दुखावतील असं वर्तन न करता शांततेत हा उत्सव साजरा करावा। यावेळी बैठकीस मोहरम उत्सव पंच कमिटीचे अध्यक्ष अमर पाटील, सुभाष उपासे, शिली सिद्धकोटे, विद्याधर वळसंगे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बसवराज गाडेकर, शशिकांत वळसंगे, नवाज शेरीकर, काशिम शेख, जिलानी बागवान, विष्णू माने, प्रधान गुरव आदी जण उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।